गुड मॉर्निंग स्टूडेंट, टुडे वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट टॉपिक दैट इज इम्पोर्टेंस ऑफ फाइबर्स इन फूड। बेसिकली वी नो द डेफिनेशन ऑफ फाइबर्स और डायटरी फाइबर्स। फाइबर म्हणजे काय की जे काही कडधान्य असते किंवा जे काही सोल्युबल मटेरियल असते त्याच्यामध्ये इनसोल्युबल पण आहे त्याला आपण डायटरी फायबर्स म्हणतो, की त्या फायबर्सनी आपल्याला चांगल्या प्रकारे डायजेशन होते आणि त्याचा युटिलाइज होते आणि त्याच्यामुळे जे काही इंटेस्टाईन आहे, स्टमक आहे, ते प्रॉपर काय होते वर्क करत असते। आता याच्यामध्ये डेफिनेशन काय आहे, तर डायटरी फायबर्स द सेल्युलोज और व्हेजिटेबल फायबर्स आर ऑल्सो नोन ॲज द डायटरी फायबर्स। म्हणजे जे काही व्हेजिटेबल्स आहे किंवा जे काही प्लांट कंपोनंट आहे किंवा सेल्युलोज आहे त्याला आपण काय म्हणतो, डायटरी फायबर्स। द डायटरी फायबर इज डिफाइंड ॲज डिफाइंड टू बी प्लांट कंपोनंट्स दॅट आर नॉट ब्रोकन डाऊन बाय ह्युमन डायजेस्टिव एन्झाइम्स इज नोन ॲज डायटरी फायबर्स। सेकंड डेफिनेशन, दी डायटरी फायबर कन्सिस्ट ऑफ नॉन डायजेस्टिबल कार्बोहायड्रेट्स अँड लिग्निन दॅट आर इंट्रेन्सिक अँड इंटॅक्ट इन प्लांट्स। ॲडेड फायबर कन्सिस्ट ऑफ आयसोलेटेड नॉन डायजेस्टिबल कार्बोहायड्रेट्स दॅट हॅव बेनिफिशियल फिजिओलॉजिकल इफेक्ट्स इन ह्युमन्स इज नोन ॲज द डायटरी फायबर्स। म्हणजे जे डायटरी फायबर्स आहे की दिस हेल्प इन द प्रोसेस ऑफ एलिमिनेशन ऑफ फिकल मॅटर इन द फॉर्म ऑफ स्टूल, ओके, अँड दिस फायबर्स आर पॉलिसॅक्चराइड्स विच आर डिफरंट फ्रॉम ॲनिमल फायबर अँड दे ऑल्सो नोन ॲज द इनडायजेस्टिबल कार्बोहायड्रेट प्रेझेंट इन द प्लांट फूड। म्हणजे जे काही प्लांट फूड आहे त्या प्लांट फूडमध्ये हे डायजेस्टिबल किंवा डायटरी फायबर प्रेझेंट असतात, ज्याच्यामुळे द फिकल मॅटर इन द फॉर्म ऑफ स्टूल इज प्रॉपरली वर्क। सो व्हॉट इज डायटरी फायबर्स, यू कॅन से देर आर टू टाईप्स ऑफ द डायटरी फायबर्स, सोल्युबल अँड नॉन सोल्युबल और इनसोल्युबल। दिस डायटरी फायबर कन्सिस्ट ऑफ रेमनंट्स ऑफ एलिजिबल प्लांट सेल्स, पॉलिसॅक्चराइड्स, लिग्निन अँड असोसिएटेड प्लांट सबस्टन्सेस, रेजिस्टन्स टू डायजेशन बाय द एलिमेंटरी एन्झाइम्स ऑफ ह्युमन्स अँड द रेजिस्टंट टू डायजेशन अँड ऑब्सॉर्प्शन इन द ह्युमन स्मॉल इंटेस्टाईन विथ कम्प्लीट ऑर पार्शल फर्मेंटेशन इन द लार्ज इंटेस्टाईन। सो इन द इंट्रोडक्शन पार्ट ऑफ दिस डायटरी फायबर्स, बेसिकली इट इज अ ब्रिटिश स्पेलिंग इज FIBRE फायबर अँड वी आर इंडियन राईट इट इज FIBER फायबर, ओके। एनी वे ऑन रफेज इट इज द पोर्शन ऑफ प्लांट डिराइव्ड फूड दॅट कॅनॉट बी कम्प्लीटली ब्रोकन डाऊन बाय ह्युमन डायजेस्टिव एन्झाइम्स अँड इट हॅज ए इट हॅज टू मेन कंपोनंट दॅट इज सोल्युबल फायबर्स। सोल्युबल फायबर्स इज कम अंडर द फर्मेंटेबल फायबर और प्रीबायोटिक फायबर्स अँड विच डिझॉल्व्स इन द वॉटर इज जनरली फर्मेंटेड इन द कोलॉन इन टू गॅसेस अँड फिजिओलॉजिकल ॲक्टिव्ह बाय प्रॉडक्ट्स सच ॲज शॉर्ट चेन फॅटी ॲसिड्स प्रोड्यूस्ड इन द कोलॉन बाय गट बॅक्टेरिया इन द एक्झाम्पल्स आर बेटा ग्लुकॉन्स इन ओट्स बार्ले अँड मशरूम्स अँड रॉ गोरगम अँड एक्सेप्शन इज सायलियम विच इज ए सोल्युबल विस्कस नॉन फर्मेंटेड फायबर
Psyllium is a bulking fiber that retains water as it moves through the digestive system using the defecations. So these fibers, it has to be the good example for the beta glucans, and an exception is psyllium, which is a soluble viscous fiber in foods. Fiber is the fibrous material present in plants and their products like fruits and vegetables. Dietary fibers is defined as that portion of food derived from plant cells which is resistant to hydrolysis, digestion by the elementary enzyme system in human beings. You can say these fibers like vegetables, fruits, then dry fruits, we should be take regularly, and it has to be the contained in the fibers. Plant sources. Some plants contain significant amount of soluble and insoluble fibers. For example, plums and prunes have a thick skin covering a juicy pulp. The skin is a source of insoluble fiber, whereas the soluble fiber is in the pulp, like grapes also contain a fair amount of fiber. म्हणजे आपण ज्यावेळेस जे काही फूड घेतो त्या फूडमध्ये आपल्याला व्हेजिटेबल्स असणं, फ्रूट असणं आवश्यक आहे, ड्राय फ्रूट्स असणं आवश्यक आहे, वेगवेगळे फ्रूट्स असणं आवश्यक आहे. आणि आपण ज्यावेळेस फूड घेतो दॅट फूड शूड बी रिक्वायर्ड ॲज अ चेंजेबल फूड्स. देन सोल्युबल फायबर. सोल्युबल फायबर इज अ फाउंड इन वॅरिंग. सोल्युबल फायबर इज अ variable in the food, and it is a quantity it is in all the plant food, including the legumes, peas, soybeans, lupins and other beans. Then oat, rhea, chai and barley. Another fruits hai, fruits mein the figs hai, avocados, plums, prunes, berries, bananas, ॲपल, पेअर्स. व्हेजिटेबल्समध्ये ब्रोकोली, कॅरट्स, जेरुसालेम, अशा प्रकारचे फूड असणं आवश्यक आहे. आणि व्हेजिटेबल्समध्ये आपल्याला पोटॅटो, ओनियन, स्वीट पोटॅटो, हे सोल्युबल फायबर त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे. आणि हे जर आपण घेतलं तर आपल्याला प्रॉपर फूड मिळते सोल्युबल, आणि सोल्युबल फूड मिळालं म्हणजे आपण चांगल्या प्रकारे जे काही फिकल स्टूल आहे दॅट आर पास रेग्युलरली. आता याच्यामध्ये दिलेलं आहे की आपण हाय फायबर फ्रूट्समध्ये कोणकोणते घेतलं पाहिजेत. बघा याच्यात दिलेलं आहे, पहिलं जे आहेत जवळपास आपण डेली आपण काय मेंटेन ए हेल्दियर वेट ओव्हर टाईम. इट शूड बी पॅशन फ्रूट 100 ग्रॅम फायबर 10 ग्रॅम. अवोकॅडोज 100 ग्रॅम फायबर, त्याच्यामध्ये 6.7 ग्रॅम्स आपल्याला फायबर मिळते. आपण जर गवा 100 ग्रॅम घेतले तर 5 ग्रॅम फायबर मिळते. त्यानंतर आपण रासबेरीज जर घेतलो 100 ग्रॅम, त्याच्यामध्ये 7 ग्रॅम फायबर मिळते. ब्लॉकबेरीज जर 100 ग्रॅम घेतलं तर 5 ग्रॅम फायबर मिळते. पोमेग्रेनेट 100 ग्रॅम घेतलं तर 4 ग्रॅम फायबर मिळते. किवी फ्रूट 100 ग्रॅम, 3 ग्रॅम फायबर मिळते. पेअर्स 100 ग्रॅम जर खाल्लो तर आपण 3 ग्रॅम फायबर मिळते. ऑरेंज 100 ग्रॅम घेतलं तर 2.5 ग्रॅम्स आपल्याला फायबर्स मिळते. तर अशा प्रकारचे फूड घेणं आवश्यक असते. आता आपण याच्यामध्ये जर बघितलं तर डायटरी फायबरचं फंक्शन्स काय आहे. इट प्रोव्हाइड द फिकल बल्क and stimulate the large intestine for easy movements. Okay, म्हणजे आपल्याला जे काही इंटेस्टाईन आहे ते इंटेस्टाईन प्रॉपरली स्टिम्युलेट करत असते. तर अशा प्रकारे जर आपण घेतलं
डायटरी फायबर्स, तर आपल्या हेल्थसाठी ते उपयोगी आहे. तर हे झालं इम्पॉर्टन्स ऑफ फायबर्स इन द फूड. ओके, थँक्यू.